एक तमाशा कलाकार आणि राजकारणी यांच्या प्रेमाची कथा सांगणाऱ्या चंद्रमुखीचा टीझर समोर आलाय. तो ध्येय धुरंधर राजकारणी ही तमाशातली शुक्राची चांदणी, लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची राजकीय रशीली प्रेम कहाणी. 29 एप्रिल पासून तमाशाचा खेळ पडद्यावर सजणार, अजय अतुलची गाणी पुन्हा एकदा वाजणार अशी कॅप्शन देत चंद्रमुखी या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय. तमाशातली शुक्राची चांदणी, तो ध्येय धुरंधर राजकारणी, लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची राजकीय रशीली प्रेम कहाणी. मध्ये पाठमोरी लावणी कलाकार आपल्याला दिसते, तिच्या लावणी आणि दिलखे सदांनी तुम्ही मोहून जाता. आणि मग टीझर संपते वेळी तुम्हाला एकच प्रश्न पडतो की ही चंद्रा आहे तरी कोण? सध्या सोशल मीडियावर चंद्रा कोण आहे याची चर्चा रंगली आहे. चंद्राची भूमिका कोणती मराठमोळी अभिनेत्री साकारणार याचे चाहते शोध घेत आहेत. टीझर खाली अनेक कमेंट्स येतानाही दिसून येत आहेत. हा टीझर अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि नेहा पेंडसेने शेअर केल्यामुळे यांच्यापैकी कोणीतरी चंद्रा साकारणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली. तर दुसरीकडे अभिनेत्री अमृता खानविलकर सुद्धा या रेसमध्ये उतरली आहे. अमृताने या सिनेमाचा टीझर शेअर केलेला नाही तर अमृता हा सिनेमा करत असल्याचं एका चाहत्याने म्हटलंय. तर आणखी एकाने अमृता चंद्रा आणि तो धुरंधर राजकारणी आदिनाथ कोठारे असल्याचा अंदाज या चाहत्याने बांधलाय. तर मग ती तमाशातली शुक्राची चांदणी, तो ध्येय धुरंधर राजकारणी, लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची राजकीय रशीली प्रेम कहाणी. ही भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या लोकमत फिल्मी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल.